एका वर्षापासून बडनेरा मतदारसंघात तालिबानी सारखी परिस्थिती होत असल्याचा आरोप नागरिक कृती समितीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. स्थानिक आमदार मित्र व बिल्डर्सने बडनेरा येथील जय हिंद टॉकीजमध्ये 60 वर्षापासून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने रात्री 50 बाउन्सरच्या मदतीने तोडण्याचा प्रयत्न केला होता. यात येथील नागरिकांनी बडनेरा बंद केले होते. सोबतच नवाते मल्टीप्लेक्स प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही मनपा शहर अभियंता इक्बाल खान यांनी अतिक्रमणाच्या नावावर येथील 50 वर्ष जुने मंदिर आणि पुजाऱ्यांची झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला. यात बडनेराचे आमदार आपल्या पदाचा दुरुपयोग करून राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावाचा दुरुपयोग करीत असल्याचा आरोप माजी नगरसेवक मुन्ना राठोड सह माजी उपमहापौर रामा सोळंके यांनी पत्रकार परिषदेत केला. मागील 2 महिन्यापासून बडनेरा विधानसभा क्षेत्रामध्ये तालिबानसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्थानिक आमदार व त्यांचे मित्र आपल्या पदाचा दुरुपयोग करून काही बिल्डरांना चुकीच्या पद्धतीने मदत करून राहिले. त्यातला एक प्रकार आता बडनेरामध्ये जैन थिएटरमध्ये घडलेला आहे आणि त्या प्रकरणासंदर्भात स्थानिक लोकांनी बडनेरा बंद करून निषेधही व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे नवाते मल्टीप्लेक्स हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे रिओपन झालेलं आहे, त्याची सुनावणी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याची वर्कआउटही झाली नाही, काहीच नाही झाली. परंतु बडनेराचे आमदार व त्यांचे मित्र व बिल्डरांनी व अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था याचा विचार न करता नियमबाह्य पद्धतीने दहीहंडीच्या नावाने मागच्या 3 दिवसापासून तिथची म्हणजे मंदिरं, तिथे ऐतिहासिक जे 2 मंदिरं आहे, हनुमानजीचं आणि शीतला माताचं, त्या मंदिराची जी एक पंडिताची रूम होती ते रूम तोडून टाकली. तिथे सुशोभित एक बस स्टॉप होतं ते तोडून टाकलं. तिथे झाड तोडून टाकले. दहीहंडीच्या अतिक्रमांच्या नावाने पूर्ण साफ करून टाकलं. या संबंध या विषयाला आम्ही संबंधित आयुक्त मनपा आयुक्त देवीदास पवार यांना संपर्क साधला. त्यांना सांगितलं की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तुम्ही हे कशी कारवाई करून राहिले, अजून वर्कआउट झाले नाही, तर तुम्ही हे काय प्रकार आहे. तर ते म्हणाले बा न्यायानं आम्हाला प्रकरण दाखल आहे, परंतु आम्हाला त्यांनी काही सांगितलं नाही की प्रकरण थांबा म्हणून. मॅम म्हटलं साहेब आम्ही जेव्हा सभागृह होतो किंवा आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये तुम्हाला माहिती मागतो तर तुम्ही माहिती देत नाही. तुम्ही म्हणता की न्यायप्रवेश आहे, माहिती देता येत नाही. मग हा कोणता ठेव म्हणजे बिल्डरासाठी वेगळा निर्णय आणि सामान्य माणसासाठी वेगळा निर्णय. पण 3 दिवसापासून जे शहर अभियंता इक्बाल खान पवार आणि त्या अतिक्रमण बडनेरा अतिक्रमण विभाग 3 दिवसापासून ज्या बडनेरामध्ये त्यांनी जो आतंक हैदोस घातलेला आहे ते म्हणजे एकदम निर्लज्जपणा आणि म्हणजे माणुसकीला काळात काळीमा फासणाऱ्या प्रकार तरी करत आहे. आम्ही त्या संदर्भात विरोधी केला आणि राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या अभियंत्याच्या नावाने आम्ही लिखित तक्रारी केली आणि हायकोर्टाचे दस्तावेजी त्यांना दिले की बा प्रकार कसा सुरू आहे. हे सर्व सुरू असताना आमदार काही बोलायला तयार नाही. ते प्रत्येक ठिकाणी उपमुख्यमंत्री आपले माननीय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहे त्यांच्या नावाचा दुरुपयोग करते. मी पालकमंत्रीच्या जवळचा, मी त्यांना फोन करेन, मी त्यांना कारवाई करायला सांगेन आणि उपमुख्यमंत्रीच्या नावाची धमकी देऊन माननीय उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांची प्रतिमा मलिन करायचा तो प्रयत्न करत आहे. आणि त्यासाठी आम्ही माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना पण आम्ही पत्रव्यवहार केला. त्यांना सांगितलं की तुमच्या नावाचा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये दुरुपयोग होत आहे, काही प्रकरण तुम्हाला माहिती नसते परंतु तुमच्या नावाने ते प्रकरण घडविलं जात आहे, त्याच्यामुळे तुमच्या पक्षाचं सरकारचं आणि तुमच्या नावाचा दुरुपयोग येत आहे आणि तुमची प्रतिमा मलिन होत आहे, करिता आपण सहनिशा करून या प्रकरणात लक्ष घालावे.